अहमद नगर टाइम्स संवाद कट्ट्यामध्ये आपले स्वागत। आज या कट्ट्यावरती आपल्याशी गप्पा करण्यासाठी उपस्थित आहेत या शहराच्या महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती माननीय अविनाशदादा घुले, त्यांचे सहकारी ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले हे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत। नगर शहराचं बजेट मागच्या आठवड्यामध्येच स्थायी समितीला प्रशासनाकडून सादर झालं। स्थायी समितीमध्ये त्यावर चर्चा झाली, त्यात काही सुधारणा झाल्या आणि ती बजेट आता महासभेकडं पाठवण्यात आलं आहे। महासभेत त्यावर चर्चा होऊन त्याला मंजुरी दिली जाईल। या बजेटमध्ये नगर शहराच्या विकासासाठी कुठल्या तरतुदी केल्या आणि स्थायी समितीनं कोणतं विजन ठेवलं शहराचा विकासासाठी हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। त्यासोबत आगामी 6 महिन्यानंतर महापौर पदाची निवडणुकी होणार आहे। राजकीय ओढताण या सगळ्या गोष्टी त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतील। त्या अनुषंगानं ही रणनीती कशी असू शकते ह्या अनुषंगानंही आपण या संवादकट्ट्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम मी स्थायी समितीचे सभापती अविनाशदादांना असं विचारलं, आपण मागच्या आठवड्यामध्ये जवळपास 750 कोटी रुपयाचं बजेट सादर केलं, हे बजेट सादर करताना शहराचा विकास तुम्ही त्यात प्रामुख्यानं समोर ठेवलेला असेल, तर तो काय ठेवला अजेंडा आपण विकासाचा आणि कसं बजेटमध्ये आपण तरतुदी केल्या आणि काय बदल केलेत हे याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता आपण 685 कोटीचं बजेट आपण त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने आपण जो भर दिला तो वसुलीवर, कारण आपली जर वसुली झाली, उत्पन्न जर वाढलं तरच आपण पुढची कामं करू शकतो। त्याच्यामुळं आमची बरीचशी चर्चा ही वसुलीबाबत झाली की महापालिकेच्या उत्पन्नात कशी भर पडत, त्या दृष्टिकोनातून आपण बरेचसे मुद्दे त्याच्यामध्ये आपल्या वर्तमानपत्राने सुद्धा ती छापलीत की आपण त्याच्यात शॉपिंग सेंटर्स असतील, जे सावडीला NCC चं ग्राउंड आहे ते परिचय हॉटेलच्या पलीकडं साधारण 1 एकरचं आपलं महापालिकेचं म्हणजे शॉपिंग कॉम्प्लेक्स तिथं होऊ शकतं चांगल्या प्रकारे। एक नेहरू मार्केट म्हणजे ताबडतोब होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, नेहरू मार्केटचा विषय जवळजवळ 10 गुंठ्याची जागा चितळी रोडवर मध्यवर्ती भागात आपली आहे तिथं असण आणि प्रोफेसर कॉलनी चौकात तो एक शॉपिंग कॉम्प्लेक्सचा मोठा विषय आहे आणि गंज बाजार भाजी मार्केट एक हार्ट ऑफ सिटी अशी जागा आपली तिथं आहे, तर त्या आपण जवळजवळ सूचना सर्व अधिकाऱ्यांना त्या दिवशी दिलेल्या आहेत, याचे प्रस्ताव तयार करून त्याच्यात महापालिकेचं कसं उत्पन्न वाढेल त्या दृष्टिकोनातून त्याच्यात गंज बाजार भाजी मार्केटचं थोडं नगरविकास खात्याकडे जाऊन काही टेक्निकल काही अडचणी आहेत तर त्या आमदार साहेबांच्या आमदार संग्राम भायांच्या माध्यमातून ते आपण लवकरच सोडून घेऊ। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जे भर दिला की वसुलीबाबत, की बऱ्याचसे घरं झालेले आहेत, बंगले झालेले आहेत, पण त्याच्या नोंदी पालिकेकडं नाही आहे, त्याची घरपट्टी येत नाही पालिकेकडं, पाणीपट्टी येत नाही। आता आपण जे पाहतो की उपनगरात असेल गावात असेल तर ते जे टपरीचे जे हे प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याचीसुद्धा आपल्याला पट्टी येत नाही। पहिले गाळे होते पण आता ते टपरी मार्केट इथे मोठ्या प्रमाणात होऊ राहिले, त्याचीसुद्धा आपल्याला पट्टी कोणत्याही प्रमाणात येत नाही। त्यासुद्धा आपण प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की जे जे होल्डिंग्स असतील, जे उत्पन्नाचे सोर्स आहेत पालिकेला येणारे त्याच्यावर आपण जास्ती भर दिलेली आहे। आणि रोडसाहेब आपण दर 15 दिवसांनी याचा 100% आम्ही आढावा घेणार आहोत। आमचे भोसले साहेब असतील, आमचे सर्व सहकारी असतील, त्यांच्या माध्यमातून आपण दर 15 दिवसाला वसुलीबाबत काय प्रोग्रेस झाला आपण त्याच्यावर भर देऊन, आणि जर आम्ही त्या दिवशी पण सांगितलेलं की जर ह्याच्यात कुणी दिरंगाई केली, कोणता अधिकारी असो कोणता कर्मचारी असो, तर त्याच्यावर आम्ही 100% कारवाई करू, काम जर नाही केलं। तुमचे संकल्प खूप चांगले आहेत, शॉपिंग सेंटरमधून महापालिकेला चांगलं उत्पन्न मिळू शकतं, महापालिका आर्थिकदृष्ट्या भक्कम होऊ शकते,
मात्र हे शॉपिंग सेंटर उभारण्यासाठी महापालिकेकडे पैसा आहे का? आणि पैसा नसेल तर तो कोणत्या माध्यमातून आपण उभारून ह्या गोष्टी आपण करू शकतो असं याचं काही प्लॅनिंग आहे? आहे, त्याच्यात आपण कर्ज पण काढू शकतो. BOT2चा एक मुद्दा आहे, BOT2वर पण आपण देऊ शकतो. याच्या आधी पण आपण BOT2वर काही शॉपिंग ईगल प्राईड आपण ते पण केलेलं आहे BOT2 तत्वावर. असे बरेचसे म्हणजे आपण कर्ज उभारणी करून सुद्धा आपण करू शकतो. आपण दुसरा गोष्ट, तुम्ही वसुलीवरती भर दिला, आपलं पालिकेचं अर्थव्यवस्था बघितली तिथं वसुलीवरच सर्व काही आपलं चालतं. हे वसुली आणि खर्च आणि विकास शहरामध्ये विकास करण्यासाठी लागणारा निधी याचा ताळमेळ आपण अर्थसंकल्पामध्ये कसा बसवल्यावर? आता त्याबाबत आता वसुलीच्या बाबतीत आपण त्याच्यावर खूप म्हणजे ते आपण म्हणतो ना सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग नाही आणता येत. त्यांना आपण काय केलं, उपायुक्त श्री डांगे साहेब आपण त्या दिवशी रुलिंगच दिलं की डांगे साहेबांच्या हाताखाली म्हणजे जी टीम निवडलेली की डांगे साहेबांना त्याचं प्रमुख केलेलं आहे आणि एक उपायुक्त सेपरेट त्याच मुद्द्यावर वसुली कशी वाढवता येईल याच्यावर आमचा प्रामुख्याने भर राहणार आहे सर्व. आणि वसुलीतून जे उत्पन्न आता किती येतं पाहू आपण. आपण तर प्रयत्न करूच राहिलो याच्या आधी. आणि आपण त्याच्यासाठी काय केलेलं आहे, झोनवाईज प्रत्येक झोनवाईज आपण जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा आपण त्याच्यात विश्वासात घेऊन स्टँडिंगच्या मीटिंगमध्ये आपण त्यांना विश्वासात घेऊन आपण त्या मागं पण मला वाटतं बक्षिसं आपण ठेवली होती ज्या झोनची जास्ती वसुली होईल आपण त्यांना 11,000 7,000 5,000 त्या झोनवाईज 3 जणांना आपण बक्षीससुद्धा ठेवलेली आहे. कारण चांगलं काम केलं तर आपण त्यांचं आपण जर त्यांची पाठ थोपटली तर त्यांना पण का पुढं काम करायला उत्साह निर्माण होतो. आता तुम्ही जुने जाणते नगरसेवक आहात, तुम्हाला दुसऱ्यांदा स्थायी समितीच्या सभापती पदाची संधी मिळाली. रस्ते वीज पाणी हे शहराचे आजही आपले प्रश्न आहे तसेच आहेत. त्यात तुम्ही नवीन शॉपिंग सेंटर कॉम्प्लेक्स असेल, गार्डन असेल, सर्व्हिस सेंटर असेल, एंट्री शहरात एंट्री करताना रोडला सर्व्हिस सेंटर असेल, सर्व्हिस रोड असेल, ह्या गोष्टी करताना ह्या जुन्या गोष्टी आणि नवीन गोष्टी याला पैसा लागणार आहेत. आणि ह्या नवीन गोष्टी तुम्ही नवनिर्माण करताना ह्या जुन्या गोष्टी ज्या आहेत रस्ते वीज पाणी या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता? आता या माध्यमातून आपण त्याच्यात आमचे शहराचे लाडके आमदार संग्रामबाईंच्या माध्यमातून वरती सरकार महाविकास आघाडीचा असल्यामुळं त्यांनीसुद्धा आत्ता भरपूर निधी आणलेला आहे. आत्ता पण आता बजेटमध्ये राज्याचं जे बजेट झालं त्याच्यातसुद्धा आता जवळजवळ 21 कोटीचा निधी त्यांनी आणलेला आहे. आणि जिथं आपण इथं महापालिकेत हातप्रयत्न आपण करणारच आहोत पण अजून कोणता निधी जर आपल्याला रस्त्याच्या बाबतीत बाकीच्या गोष्टीच्या बाबतीत लागला तर राज्य शासनाच्या मदतीने आमदार संग्राम यांच्या माध्यमातून आपण तोसुद्धा निधी शहरासाठी आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या नगर शहरात केडगाव भोसले आखाड्याच्या परिसरातला तो भाग, सावडीतल्या तपोवन रस्ता हे भाग हा नव्यानं भाग डेव्हलपमेंट होतो आणि इथं आपल्या विकासाची प्रक्रिया महापालिकेच्या माध्यमातून पोहोचली असं दिसत नाही कुठं. ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. तसंच तुम्ही सावडीसाठी हॉस्पिटल, शॉपिंग सेंटर, सावडीच्या आंबरजापचा प्रश्नही अजून तसाच प्रलंबित आहे, ह्या सोडवण्यासाठी काही आपण विचारविनिमय किंवा तरतूद वगैरे ह्या गोष्टी केल्या नाही ना? आता सावडीच्या बाबतीत आपण हॉस्पिटलच्या बाबतीत असेल, बोलेगाव असेल, नागापूर असेल, बाळासाहेब देशपांडेच्या धर्तीवर आपण तिथंसुद्धा प्रसूतीगृह असेल, जनरल हॉस्पिटल असेल तर त्याची आपण नक्कीच याच्यात स्थायी समितीच्या याच्यामध्ये आपण विषय घेतलेले आहेत. तेसुद्धा आपण त्याच्यावर प्राधान्यक्रमाने आणि सावडीचा विकास कधी होतो जो भाग वाढतो म्हणजे तिथं पाणी येतं, लाईट येतं तर तो विकासाचाच एक भाग असतो. या ठिकाणी पाणी भेटत नाही का तिथं विकास ॲटोमॅटिकली खुंटला जातो. जो भाग वाढत चालला आहे याचा अर्थ विकासाच्या दिशेने आपण शहर चाललेलंच आहे. जो सावडी भाग जो झपाट्याने वाढत चालला आहे तो विकास असल्याशिवाय कोणतंच शहर वाढत नाही. काहीतरी तिथं मूलभूत सुविधा वगैरे आल्या तरच त्याची वाढ होत असते. आपल्या
गरिबाचं हॉस्पिटल म्हणून शहरातल्या काही बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलकडे बघितलं जातं, त्या हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी स्वस्तात रक्त मिळावं, गरजूंना त्याची मदत व्हावी म्हणून काही शंकरराव भुले यांनीच ती रक्तपेढी तिथं सुरू केली होती आणि ही रक्तपेढी आता बऱ्याच दिवसापासून बंद आहे. तर याला प्रशासन कारणीभूत आहे की आणखी काही गोष्टी आहेत? याला काही अधिकारी त्याला जबाबदार आहेत. त्या दिवशी पण आपण स्टँडिंग कमिटीमध्ये डायरेक्ट कोणाचं म्हणणं नाही ऐकतं, आपण डायरेक्ट सांगितलं की आयुक्त साहेब होते गोरे साहेब, त्यांनीसुद्धा सांगितलेलं की 15 दिवसात आमची रक्तपेढी ही सुरू झाली पाहिजेत, कारण सप्टेंबर महिन्यात पर्यंत रक्तपेढी चांगल्या प्रकारे चालू होती आणि ती अचानक बंद पडली. आम्ही त्याची पण सखोल चौकशी करू, पण आता तूर्त आजसुद्धा आयुक्त साहेबांनी महापौर साहेबांनी मीटिंग घेतली, आम्हीसुद्धा स्टँडिंगला त्या दिवशी आदेश दिले होते की 15 दिवसात रक्तपेढी ही सुरू झाली पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कोविडचा काळ आहे आणि महापालिकेची रक्तपेढी असून आपण जर रक्त पुरू शकत नाही तर त्या महापालिकेचा आपल्याला काय उपयोग येईल असं नागरिकांची भावना झालेली. त्याच्यामुळे जो स्टाफ असेल, जो टेक्निकल स्टाफ असेल, तीन जणं टेक्निकल लगेच आहेत, त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. डॉक्टर मला वाटतं शेडळे काय त्यांचं आडनाव आहे, हां, तर त्यांच्याशी पण चर्चा झालेली आहे. तर सध्या आपण तूर्त 3 जणांवर अजून काय स्टाफ लागेल त्यांना आणि जी टेक्निकल अजून त्यांना स्टाफची गरज असेल, आयुक्त साहेब असेल, आम्ही असेल, तो लगेच ताबडतोब त्याच्या काही सूचना कायदेशीर प्रक्रिया करून त्यांना तो स्टाफ पुरवण्यात येणार आहे लवकर. कोविडचा विषय निघाला, आज वर्ष झालं कोरोनाचा सगळीकडे संकट आपल्याकडे भांगवत आहे. नगर शहरात परत आज वर्ष झालं तर पुन्हा त्या स्पीडनं परत आपल्याकडे पॉझिटिव्ह पेशंट वाढायला लागलेत, तर ह्या संदर्भात तुमचं प्रशासनासोबत उपाययोजना असेल किंवा महापालिकेनं आपलं मायक्रो कंटेनमेंट केल्यामुळं लॉकडाऊनचा विषय फार होईल असं काही दिसत नाही, पण या अनुषंगाने तुमच्याशी प्रशासनासोबत काही डायलॉग झाले असतील तर आपलं उपाययोजना कशी असेल, काय असेल? ऐका ना, आता त्याच्या बाबतीत आम्ही त्या दिवशीच आयुक्त साहेब माझ्या शेजारीच बसलेले होते. कोविडचा विषय मीच काढला त्या दिवशी. कोविडच्या बाबतीत काय निधी असेल, काय अडचणी असेल, त्याबाबत काय निधी पुरवायचा असेल तर आम्ही कोणताच निधी तुम्हाला कमी पडू देणार नाही. डॉक्टर साहेबांना सूचना विचारल्या आम्ही, तुमच्या काही सूचना असेल कोविडच्या बाबतीत? त्यांनी सांगितलं आपल्याला ॲम्ब्युलन्सची गरज आहे, त्या ॲम्ब्युलन्स त्या कोणत्या निधीतून घ्यायची त्याचीसुद्धा आम्ही सूचना त्या दिवशी केलेलं आहे. पण कोविडच्या बाबतीत नगरकरांच्या ह्याला कोणत्याच बाबतीत आपण कमतरता, म्हणजे कोणताच निधी असेल, कोणती अडचण असेल, त्याच्यात आम्ही कुठंच त्यांना कमी पडणार नाही याची भाई आपण आयुक्त साहेबांबरोबर आपण नगरकरांना आणि सर्व प्रशासन बसलं होतं त्यांनासुद्धा सांगितलं, स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की ह्या बाबतीत कुणी पण हलगर्जी करता कामा नये. तुम्हाला काय अडचणी असतील, काय निधीची कमतरता असेल तर ती तुम्हाला 100% पुरवली जाईल. धन्यवाद दादा, तुम्ही महासंकल्पात नगरसाठी केलेलं नवनिर्माणाचा संकल्प आणि त्यासोबत आमदारांसोबत जाऊन राज्य शासनाच्या निधीतून पूर्वीचे जे जुने प्रश्न आहेत, रस्ते, वीज, पाणी या संदर्भात केलेलं नियोजन हे तुम्ही आमच्या माध्यमातून शहराला सांगितलं, धन्यवाद. आता आपण ओळूया या आपल्या नगरचे ज्येष्ठ नगरसेवक, हे राजकीय तज्ज्ञही म्हटले जातात, त्या गणेश भोसले यांच्याकडं. आगामी महापालिकेमध्ये भाजपला बाहेरून सपोर्ट देऊन राष्ट्रवादीनं भाजपचा महापौर केला ती त्यावेळेस तुमची राजकीय ॲडजस्टमेंट असू शकेल, मात्र आता अविनाश भुले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीनं सभापती पद मिळवत पहिल्यांदाच सत्तेत सहभाग घेतला. महापौर भाजपचे आहेत, अविनाश दादा सभापती राष्ट्रवादीचे आहेत, उपमहापौरही भाजपचे आहेत, ह्या सगळ्या राजकीय समीकरणाकडं तुम्ही कसं बघता? आता हळूहळू आमची सत्तेकडे वाटचाल सुरू झालेली आहे. आता स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन राष्ट्रवादीकडे आले तर याचा अर्थ असा आहे की आता आम्ही महापौरसुद्धा राष्ट्रवादीचा होईल असं पुढच्या काळात तुम्हाला सांगू इच्छितो. कारण आमची संख्यासुद्धा नगर शहरामध्ये सर्वात जास्त आहे, 18 आता आमच्या आहेत, त्याच्याबरोबर काही आम्हाला आमच्या जवळ आलेत, काही लोक काय आमच्याशी जुळून आहेत, आमच्या समविचारी आहेत, असे म्हणून असं आम्ही सत्तेच्या फार जवळ आहोत आणि महापौरसुद्धा पुढच्या काळामध्ये आमच्या राष्ट्रवादीचा होईल असं मी तुम्हाला सांगतो. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहेत, भाजप विरोधात आहेत,
काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आहेत. नगरमध्ये मात्र भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आहेत आणि शिवसेना विरोधात आहे. ह्या याचा स्थानिक आपल्या राजकारणाचा परिणाम आगामी महापौरपदाच्या निवडणुकीकडं तुम्ही कसं त्याचं विश्लेषण करा? आता ह्या ही सगळी सत्ता येण्याच्या अगोदरचा हा विषय होता. ही जे विकास आघाडी जे वर आहे त्याच्या पहिलेचा हा विषय होता. आणि जी आमची जी सेटलमेंट होती, जे आमचा जो एकमेकाशी जो आमचा राजकारणाचा भाग होता, त्या दृष्टिकोनातून आम्ही हा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला. आणि आता महाविकास आघाडी ही तयार झालेली महाराष्ट्रामध्ये. आणि आता पुढचे वर्ष नेते काय बोलतायत, आमचे आमदार साहेब काय म्हणतात, त्यांचा विचार करून आता पुढचा आम्ही निर्णय घेऊ. पण महापौर हा राष्ट्रवादीचा होईल असं आमचा प्रयत्न राहील. महापालिकेत राष्ट्रवादीचे नगरसेवक संख्याबळ 18 आहे आणि तुमच्यासोबत आलेले आहेत, तुम्ही सरप्लस झाला असाल, पण सर्वाधिक मोठा पक्ष शिवसेनेचाच आहे. ते महापौरपदाच्या निवडणुकीवर दावा करतील आणि त्यासाठी दाखला दिला जाईल राज्यातील महाविकास आघाडीचा. त्यावेळेस आज तुम्ही म्हणता राष्ट्रवादीचाच महापौर होईल, मग ह्या गणिताकडे तुम्ही कोणत्या दृष्टीनं बघता? आमच्याकडे बी मी तेच सांगतो ना, आम्हाला जे मानणारे लोक आहेत, जे आमचे समविचारी आहेत, ते आमच्याबरोबर असले तर आमचा गट दिसतोय ना त्या ठिकाणी. आणि ह्याच्या पुढं जाऊन हे आमचं म्हणणं आहे नगरसेवकांचं, ह्याच्या पुढं जाऊन आमदार साहेब त्याच्यावर काय निर्णय घेतात, वरून काय येत आहे, तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला आत्ताच आम्ही इथं ते सांगू शकत नाही की बाबा असंच होईल. एक आमचा मनातला आमचा विचार सांगतोय की बाबा हे आपला सगळा एवढा मोठा ग्रुप आहे तर आपला महापौर होण्यास काय अडचण नाही. वरून शेवटचा जो विषय येईल तो वरून जे काय आदेश जो येईल तो आम्हाला मान्य करावा लागेल. म्हणजे महापौर राष्ट्रवादी होणार असा दावा तुम्ही आजही करत असला, शेवटी पक्षादेश तुम्हाला मान्य करावा लागेल. म्हणजे आज तुम्ही भाजपला बाहेरून सपोर्ट केला होता, ते भाजप उद्या विरोधी पक्षात असेल? असू शकते. म्हणजे सत्तेमध्ये तुमच्या शिवसेनेसोबत असेल असं त्याचा दुसरा अर्थ? असू शकतं, असं बी होऊ शकतं, किंवा भाजपबी बरोबर असू शकतं. काय सत्तेत हो काही सांगू शकत नाही ना, कधी बी काय होतं तुम्ही पाहताय. पण आमची संख्या त्या ठिकाणी सर्वांपेक्षा जास्त आहे आज तरी. म्हणजे राष्ट्रवादीच्या चिन्हावर नसली तरी आम्हाला मानणारे लोक तिथं आहेत, आमदार साहेबांना मानणारे, आमदार साहेबांच्या शब्दावर ते येण्यासाठी कधी इथं आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम दत्ता हेच आज सगळे पक्ष चालवतात अशी चर्चा नगर शहरात आहेत. अर्धी शिवसेना त्यांच्यासोबत आहेत, अर्ध भाजप तुम्ही सत्तेत सपोर्ट केला म्हणजे पूर्ण भाजपच त्यांच्यासोबत आहेत, काँग्रेसही तुमच्यासोबत आहेत. म्हणजे सगळे सत्तेचे केंद्रीकरण आमदाराकडे झालं आहे असं यावरती काय काय ते आमदार आहेत, नगर शहराचे आमदार आहेत. आमदार झाल्यामध्ये एका पक्षाचा राहत नाही, आमदार तर सर्वांचे, तुमचा आमचे यांचे सर्वांचेच आमदार आहेत. त्या दृष्टिकोनातून त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांचं काम काय सांगतंय, कोणता शिवसेनेचा नगरसेवक आला किंवा काँग्रेसचा आला किंवा भारतीय जनता पार्टीचा आला की इतर कोणी आले, त्याचं काम पटकन होतं आणि ते लोक त्यांच्याशी जुळले जातात. आणि ते आले म्हणजे ते पक्ष सगळे ते चालवतात असं होत नाही. आता हे काहीतरी बोललं जातंय त्यांचं काय पक्षाशी नाही, पण हे लोक त्यांच्याबरोबर त्यांना मानतात की हा काम करणारा आमदार आहे. त्या दृष्टिकोनातून हे सर्व प्रेमाचे लोक आहेत, जवळ आलेले आहेत कामाच्या माध्यमातून. हे होते गणेश भोसले, यांनी सांगितलं आमदार साहेब पक्षविरहित काम करतात, ते पक्ष नगरसेवक कुठलं बघत नाही. आणि आगामी महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच महापौर होईल आणि अविनाशदादा घुले यांची सभापतीपदी झालेली निवडणूक ही राष्ट्रवादीची सत्तेच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल आहे. यावरून त्या असं दिसतंय भविष्यात राष्ट्रवादी नगर शहरात पुन्हा एकदा महापालिकेच्या सत्तेत विराजमान झालेला असेल असं आज या त्यांच्या बोलण्यातनं समोर आलं. बघूया आपण आज 6 महिन्यामध्ये कुठल्या घडामोडी होतात, काय राजकीय, कुठलं राजकीय, कोणत्या पाणी कुठं कोणत्या पुला खाऊन वाहून जातं हे पाहण्यासाठी आपल्याला 6 महिन्याचं वेट करावंच लागेल. नमस्कार, धन्यवाद.